चालते दोनच मिनटात थांबते जमले ते मारत नाही ना अजून एक काढा दोन तीन तीन माणसाला अटकले तरी ते मागे येत नाही पाठीमागचं एक अजून कट करायचं गजबू कट करा तेवढी हे पूर्ण असं हे नाही घेतलं मॅडम मी कापतो लगेच दुसरी अरे बापरे क्ले खतरनाक चावतो रे ओढा ना मॅडम एक मिनिट एक मिनिट इकडून त्याला असं ओढा ना त्याला म्हणजे तुटेल ते पट्टी ओढून घ्या पट्टी ओढून सर मग ती पट्टी ओढा ना वरती अगोदर पाय मोडून द्या घेत पट्टी ओढून घ्या कुठे बास्केट घेतली व्हिडिओ घ्या आता समोर जखम झाली त्या बांधणार का त्याला दात तुटले काय नाही बारीक पिल्लू दिसतय ते अजून अजून तो छोटा आहे मोठा नाही तरी हे जवळपास एक दीड ते दोन वर्षाच आहे अच्छा तो दोस्तो जैसे आप देख सकते स्विल कॅट जो खुद मांजर भी कहते इंग्लिश में स्विल कॅट भी कहते जो हम लोगों ने इसको रेस्क्यू किया है अभी हमारे सब साहब लोगों की मेहरबानी है उसको पकड़ने में हम लोग 3 घंटे हो गए हम लोगों को रेस्क्यू करने के लिए तो उसके बाद में ये हाथ में आया है तो सभी लोग आप देख सकते हैं या ना कैमरे से खड़े हो आता याला तू काटन घे ना वरचं बारीक बारीक दोरी करून दोरी करून देतो म्हणजे असंच बांधा ना चालते दोनच मिनिट जमले ते मारत
आपली गावरान पद्धत यार, दुनिया त्यानं पकडणं काढ 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 पटपट अरे पिळे काढ ना पटपट घ्या सर. बस बस एवढं काही नको, एवढं काही नको, घे इकडे तसंच तसंच येऊन जात, त्याला वेळ लागून जाईल. अरे इतकं काय वर्षाने गावकडे अगोदर तर याच तागाचा सोट्टा राहायचा ना, तर मग त्याच्या घरीच बनवायचं. लांब घे ना फिट बांध जरा पाय, तिकडे नको लांब घे ना, लांब दवाखाना होईल त्याचा. हो का, एवढं घाम काढला आमचं तरी पण त्याला दवाखाना होईल. गव्हर्नमेंट स्पेशल आहे काही नाही, स्पेशल विशेष काय माझं तोंड पण तोंड जर सोडलं ना त्याचं ते तोंडाने तोडील नाही तर. ओके देख सकते आप इस तरह से हम लोगों ने इसको रेस्क्यू कर लिया है. हम लोग इसको थोड़ी देर में एक बड़े से जंगल में रिलीज कर देंगे, जो गौताड़ा अभयारण्य है यहाँ का फॉरेस्ट डिपार्टमेंट का, तो हम लोग वहाँ पे इसको रिलीज कर देंगे. थैंक यू सर. थैंक यू सर, थैंक यू फॉर योर हेल्प. आपको कुछ बोलना है तो आप बोल सकते हैं. नितेश सरांनी, नितेश जाधव सर आणि त्यांच्या बहीण आहेत, त्या दोघांनी मिळून लास्ट टाइम पण आमच्या इथे एक कोबरा आला होता, तो पकडून दिला होता. आणि इथे जवळ जंगल असल्यामुळे इथे काय काय प्राणी येत राहतात, साप येतात. आता हे सिव्हिल कॅट आज आम्हाला फर्स्ट टाइम इथे आलं, तर सरांच्या आणि मॅडमच्या मदतीने आम्हाला इथे खूप रिलीफ आहे. आणि ते पूर्ण प्रोसेस फॉलो करून जंगलात सोडतात याचा आम्हाला आनंद आहे. थँक्यू, देख सकते दोस्त आप इसका बाइट बहुत ही खतरनाक हो सकता है. जैसे कि हमारे हाथ में जो हैंड ग्लव्स है जो एकदम बाइट प्रूफ है, इसलिए इससे कुछ भी नहीं होगा, आप देख सकते हैं. लेकिन अब जो स्वीट कैट होती है वो तो उसका जो बाइट होता है वो बहुत ही भयानक हो सकता है. अगर हमारे हाथ में अगर हैंड ग्लव्स नहीं रहते थे तो ये बुरी तरह से हम लोगों को घायल भी कर सकता था. देख सकते जिसे हम लोग एक उदमांजर से भी जाना जाता है हमारे महाराष्ट्र में, और इंग्लिश में स्वीट कैट भी कहते हैं. दोस्तों जैसे कि आप देख सकते हैं एक सिविल कैट
जो हम लोगों ने एक कंपनी के अंदर से रेस्क्यू किया था, और यहाँ पे हम लोग रिलीज करते हैं। लोगों ने बाकी यहाँ में भागवत सर भी है यहाँ पे मौजूद, उन्हीं के हाथ में कैमरा है और हमारे पिता नाम भी है, तो हम लोग के सामने इसको रिलीज करते हैं। नाम तुम्हारा बोला ना, तो दोनों शब्द बोल सकता कैमरा।